रिकटिंग किती तारखेला घेतलं होतं सर? रिकटिंग फेब्रुवारी 5 तारखेला घेतलं होतं. फेब्रुवारीच्या 5 तारखेला म्हणजे आज किती महिने झाले? 5 महिने झाले. हे आता 5 महिन्यात जर आपण खोड बघायला गेलो सर, हे जर खोड बघायला गेलो, हे खोडाची जर जाडी बघायला, हे दोन आहेत एक नाही खोड, होय होय, तर 5 महिन्यात एवढी जाडी होते का खोडाची कधी? शक्यच नाही. हे जर बघायला एक सारखं आहे की नाही सगळीकडे जर बघितलं तर वलांडे सुद्धा आता वलांड्याची खोडा सारखी असते. हा वलांड्याची जाडी जेवढी आहे एवढी जाडी खोडा एवढी असते. रासायनिक आणि ऍसिटिक वैदिक यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे काय फरक आहे? फरक आहे म्हणजे रासायनिकच जास्त खर्च होतोय आणि ऍसिटिक वैदिकचा थोडा का कमी होतोय, 50% येते. 50% होते. आता जर हे आपण प्लॉट मध्ये जर बघायला गेलो तर पानांची संख्या ग्रेनरी जर बघायला तर एक नंबर आहे आणि अंगावरची जी पानं आहेत ती सगळी पाक हिरवीगार आहेत अजून. होय होय, आहे की नाही? आता एवढं खराब वातावरण होतं, अवकाळी पाऊस आपली एवढी झाली बऱ्यापैकी. ह्यात तुम्ही द्राक्ष काढून लगेच द्राक्ष केली? द्राक्ष अगोदरची द्राक्ष किती वर्ष होती? अगोदरची द्राक्ष जवळजवळ 17-18 वर्ष होती. ह्याच बागेत? ह्याच रानात होती. ह्याच रानात, ह्याच बागेत. किती दिवस किती वर्ष त्याला रेस्ट दिली तुम्ही? बदली पीक काय घेतलं का त्यात? काहीच नाही घेतलं बदली पीक. नाही नाही. तुम्हाला लोकांची प्रतिक्रिया काय होती? लगेच काढल्या काढल्या लगेच दुसरं लगेच लागण केली. लगेच लागण केली? लगेच लागण. का बरं? मला बरेच जण म्हणाले द्राक्ष शेती असं म्हणजे द्राक्ष लावू नको, ह्यात द्राक्ष येणार नाहीत. मी कोणाचंच ऐकलं नाही. द्राक्षाच्या रानात द्राक्ष येत नाहीत लवकर? येत नाहीत असं त्यांना वाटलं. बर, मी प्रयत्न केला आणि एसटी वैदिकचा जरा साथ घेतली आणि पुढे चाललो. बर, भरपूर रिझल्ट आले आणि कृषी अमृत टाकलं. पण झाडाला प्रति झाडाला 1 किलो कृषी अमृत टाकलं. बेसल डोस टाकला. बर, पण मायक्रो चार्जर पुन्हा फ्रूट चार्जर ही स्प्रे वरन प्रत्येक स्प्रेला फ्रूट चार्जर टाकत गेलो 5-5 मिलीने कायम प्रत्येक स्प्रेला. मी ह्या प्लॉट मध्ये आंतरपीक म्हणून मेथी आणि करडई आणि पालक ही पिकं घेत होतो. आंतरपीक म्हणून घेतो? आंतरपीक म्हणून घेतो. त्याच्यावरती मी फक्त फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर फक्त स्प्रे घेतली. बर, कमीत कमी तुम्हाला सांगतो साहेब, एवढ्या रानात 1.5 एकर मध्ये 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न मी घेतलेलं आहे. पालेभाजीचं 7.5 लाख रुपये? 7.5 लाख रुपये. एक पेंडी फक्त 50 रुपये 40 रुपयाने मी विकलेली आहे. मेथीची एवढी क्वालिटीची होती ती. बर, आणि 30 रुपये कोथिंबीर पेंडी विकलेली. साडेसहा ते 7 लाख रुपये जर 1.5 एकरात होत असतील नुसत्या आंतरपिकाची आणि पालेभाजीची, तर ही बागेचं जर उत्पादन बघायला तर आपलातूनच असणार आहे. ही गोष्ट कोणाला पटणार बी नाही साहेब, आहे की नाही? आंतरपिकाची एवढे पैसे होऊ शकतात? एवढे पैसे होऊ शकतात, पटणार बी नाही कोणाला. त्याला काय मारत होता? त्याला मी फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर फक्त हात घेत होतो. बर, बाकी कुठलेही घेत? किती दिवसात घेत होता? 5-7 दिवसात नाही घेत होता. कंटिन्यू. बर, त्याचा एवढा पालेभाजीवर एवढा रिझल्ट आला, द्राक्ष बागेवर किती येईल? हा तुम्ही अभ्यास केला? जाड कधी खोड होते का एवढ्या कमी दिवसात? कधीच होत नाही. हा नाही हे बिगर केमिकल? पहिल्या वर्षी तर होऊ शकत नाही. हा होऊ शकत? हे तुम्हाला वाटतं का पहिल्या वर्षी एवढं जाड खोड होईल? आपल्या खोड असले कमीत कमी दुसऱ्या वर्षाची खोड असल्याचं असं वाटतंय. असं वाटतंय का? नाही. एवढं जर खोड जर मजबूत असेल तर त्याचं वरचं सिस्टम किती भारी असेल बघा. हे काडी जर पाहिलं अंगठा लावा साहेब, या काडीला अंगठा लावा. अंगठ्या मापची काडी आहे सगळी, आहे का नाही? वलांड सोय तुमच्या आता अंगठ्याच्या डबल साईज आहे, आहे का नाही? खोड सुद्धा भरपूर मोठा आहे. हे वलांड्याचं खोड आहे साहेब? वलांड्याचं खोड आहे. किती जाड झाली? भरपूर जाड आहे. आणि पहिल्या वर्षी होणं हे शक्य नाही. शक्य नाही? शक्य. खर्चामध्ये बदल किती जाणवते? जवळजवळ 50% खर्च वाचलाय माझा. अगोदर खर्च कशावर जास्त होत होता? अगोदर रासायनिक खत आणि केमिकल औषधे. बर, याच्यावर भरपूर खर्च व्हायचा, तो खर्च कमी आला 50% आला. बर, ह्या वेळेला ती काय सोडायची काय गरज वाटली का तुम्हाला? काहीच वाटलं. 12-61-34-0-12-61 वगैरे हे काही आणलंच नाही बागेत. नाही का बरं? नाहीच आणलं. तुम्हाला काय अनुभव वाटलं नाही? कारण मला जसे रिझल्ट दिसतील तसे ते मी वापरतच गेलो. पुढे एसटी वैदिकच वापरत गेला, त्यामुळे ह्याला केमिकल वापरायची गरज वाटलीच नाही तुम्हाला? नाहीच वाटली. बरं,
मला रोजची स्प्रे घ्यायला लागत होती बर ती थोडी कमी आली. म्हणजे आता किती दिवसात घेता स्प्रे? कमीत कमी 4-5 दिवसात एकदा घेताय. आता एवढं अगोदर दररोज स्प्रे मारून सुद्धा एवढी अशी क्वालिटी आणि एवढी ग्रीनरी असायची का? पहिलं कसं आपण किती जर स्प्रे मारले तर रोग हा आपल्या बागेत कायम नेहमी असायचाच असायचाच. आता रोग कुठलाच नाही बागेत. म्हणजे अगोदर कोणते रोग कुठली रोग असायची? आता दावणी असायचा, बुरी असायची. बर आता ह्या जर बघायला हुडकून तर कुठे बघायला गेलं तर काहीच नाही, एक टिपका सुद्धा नाही दावण्याचा. नाही एवढा खराब वातावरण आता आपण बघतोय, ढगाळ वातावरण पूर्ण आहे की नाही? एवढं ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पण झाले आपल्याकडे, त्यात सुद्धा जर अवकाळी पाऊस झाले की अंगावरची पानं सगळी खराब होतात पूर्ण. सगळ्यात महत्वाचं काय, रिकट जे पहिले पान आहेत तशीच आहेत, तिथून जे पहिले 5 महिन्याची पानं पण झाडावर जे पहिलं पान होतं ना आपण बेस कटिंग घेतल्यानंतर जे पहिलं पान होतं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच पान, एकही पान, एकही पान यातलं डॅमेज झालेलं नाही. डॅमेज झालं नाही. असं कधी होत होतं का? हो कधीच. पान म्हणजे माझी सुद्धा शेती साहेब परवडाना म्हणून मी शेती कमी केली, 1.5 एकर यातली बाग काढली. आता 3 एकरातली 4 एकर टोटल बाग होती माझी, 1 एकर भर काढली मी मला परवडाना म्हणून. मी आता आणि लावणार आहे. का बरं? कारण आता ही टेक्नॉलॉजी मला मिळाल्यामुळं जरा फोर्स मिळाला, म्हणजे जोश आला. कमी खर्चात एवढं सगळं होऊ शकतं त्यामुळं करणे गरजेचंच आहे. आता ही काळाची गरज वाटायला लागली. होय होय. की टमाटो 2.5 महिने जर आहे असं राहत असेल तर मार्केट मधून आपण पण टमॅटो आणतोय सर, हे का नाही? तर त्याची परिस्थिती काय होते? फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा सर 8 दिवस राहत नाहीत ती? 4 दिवस राहत नाही सर, ते सडून जातात. आणि मी जवळजवळ 2.5 महिने टमाटो ठेवलो होतो, हाय अशी टमॅटो होती. म्हणजे हा तुमचा म्हणजे शेतकऱ्यांनी घेण्यासारखं एक काहीतर घेण्यासारखं आहे त्यातलं. तुम्ही पण तो एक प्रयोगच केला होता 100% काय होते ते बघायसाठी, आणि त्यातनंच तुमची शेती तुम्ही समृद्ध सगळी केलेली आहे का नाही? तर रिकटिंग घेऊन 5 महिने झाले. आता वलाडे वगैरे सगळे पिकलेले टोटल पिकले आहे ना, काडे अजून आता पिकायला चालू झालेले. आता ही जर काडे बघायला गेलो आता पूर्ण पिकली का कुठं शेवटपर्यंत? नाही तरी सुद्धा आपण बघायला गेलो ह्यातनं खोड्यातनं सगळे घड बाहेर पडायला लागले, टोटल घड पडले. हो जर खोड्यातलं घड बघायला गेलो तर एवढं जबरदस्त झाले सेटिंग आहे का नाही? अजून ह्यातनं पण अजून घड यायला लागलेत. हो काय भरपूर घड आहे. आता ह्याला जर घड सगळे जर बघले, घड किती झाला खोड्यातला? एका खोड्याला 2 घड आहेत. एक आणि दोन घड आहेत. 2 घड आणि त्याची क्वालिटी कसली आहे? 1 नंबर. ज्या वेळेला बाग आपण धरतोय त्यावेळेला सुद्धा असली घडी येत नाही, गोळी घडी येतात केमिकल मध्ये. प्रत्येक ह्याच्यात यायला लागले का नाही घडायची संख्या? सेटिंग झालं सर घड कुठं होता बघा? येत आहे सर, येत आहे. हो काय घडाची साईज काहीच झालेली आहे बघा. बिगर काय करता? हा काय म्हणजे ह्याला पाकळी साईज जर बघायला गेलो तर पाकळी किती झाली? एवढा खराब वातावरण ह्याला दावण्यावर कुठे आहे का सर? काय सर दोन आणि याला स्प्रे वगैरे म्हणजे बाकीच काहीच नाही, बिगर ह्याचं एवढा घड होऊ शकतोय. म्हणजे किती साईज झालेली जोरात खोड्याचा घड आहे भरपूर. आता ते पाठीमागे बघतोय ते सरण दाखवले सेटिंग आहे, मनी सेटिंग आहे. म्हणजे कवळी काडे हे जर काडी बघले 1 मिनिट सर, ही काडी पूर्ण कवळी आहे, अजून पिकलेली नाही. अजून ह्याला बरेच दिवस अवकाश आहे याला काडी पिकायला, एक नाही सर? तरी सुद्धा इथे घड सेटिंग झालेलं आहे असं एक नाही तर असं प्रत्येक खोड्यातनं घड यायला लागले. प्रत्येक खोड्यात नाही बघा सर. ओके काय साईज झाले बघा ह्याची, ह्याच्यावर दावण्या रोग वगैरे कुठे आहे का? कुठलाच रोग नाही सर. म्हणजे आपण काय करणं महत्वाचं आहे, ह्याला योग्य पोषण दिलं, पोषण दिले की ऑटोमॅटिक सगळे सिस्टम हे होतात. ही निसर्गाची सिस्टम ठरवलेली बरोबर आहे. म्हणजे त्यात काय होतंय, झाड मॅच्युअर झालं की त्याला घड येणारच आहेत. येणार ते खरं खोट आहे. म्हणजे हे आपल्याला समोर एक उदाहरण देते की बाबा निसर्गाच्या विरोधात जाऊन काम करून चालतंय का? नाही चालणार. निसर्गाच्या साथीने जर गेलो शक्य आहे की नाही? आता एकच घड नाही सेटिंग झालेली, तिथं बघायला गेलो प्रत्येक घड्यात खोड्यात घड आहेत नाही तर काय, तिथं पण सेटिंग झालेलं आहे. एवढं खराब वातावरण, एवढं ढगाळ वातावरण असून एवढी घड निघाले त्याला है की नाही सर? म्हणजे प्रत्येक झाडाला आपल्या आता मॅच्युरिटी झालेली. नमस्ते. नमस्ते. नाव पत्ता सांगा सर. माझे नाव बाबासो श्रीपती माळी, मुक्काम पोस्ट मळंगाव, तालुका कवठे मका, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी, द्राक्षाची व्हरायटी कोणती?
ही सुपर सोनाक आहे द्राक्षाची व्हरायटी. द्राक्ष सुपर सोनाका. सुपर सोनाक. आता हे आपला नवीन प्लॉट आहे का नाही? रिकटिंग किती तारखेला घेतलं होतं सर? रिकटिंग फेब्रुवारी 5 तारखेला घेतलं होतं. फेब्रुवारीच्या 5 तारखेला म्हणजे आज किती महिने झाले? 5 महिने झाले आहे का? 5 महिने. आता 5 महिन्यात जर आपण खोड बघायला गेलो सर, हे जर खोड बघायला गेलो, ही खोडाची जर जाडी बघायची, हे दोन आहेत एक नाही खोड? होय होय. तर 5 महिन्यात एवढी जाडी होते का खोडाची कधी? शक्यच नाही. ही जर बघायला एक सारखं आहे का नाही? सगळीकडे जर बघितलं तर वलांडे सुद्धा आता वलांड्याची खोडा सारखी असते. हा, वलांड्याची जाडी जेवढी आहे एवढी जाडी खोडा एवढी असते. सर, तुम्ही द्राक्ष शेती किती वर्ष झाली करताय? जवळजवळ 22 वर्ष झाले द्राक्ष शेती करतोय. 22 वर्ष झाले द्राक्ष शेती करताय? 22 वर्ष. बरं, मग तुम्ही अगोदर रासायनिक शेती करत होता सर? होय. आहे का नाही? मग तुम्ही एसटी वैद्यकडे का वळाला? कारण रासायनिक आणि एसटी वैद्यक यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे काय फरक आहे? फरक आहे म्हणजे रासायनिकच जास्त खर्च होतोय आणि एसटी वैद्यकचा थोडा का कमी होतोय. 50% येते. 50% येते. आता जर हे आपण प्लॉट मध्ये जर बघायला तर पानांची संख्या ग्रेनरी जर बघायला तर 1 नंबर आहे आणि अंगारची जी पानं आहेत ती सगळी पाक हिरवीगार आहेत अजून. होय होय. है की नाही? आता एवढं खराब वातावरण होतं, अवकाळी पाऊस आपली एवढी झाली, बऱ्यापैकी तुम्ही 20-22 वर्ष द्राक्ष शेती करता. आपलं टोटल क्षेत्र किती आहे? आपलं क्षेत्र आहे 2 एकर. 2 एकर आहे. 2 एकर. सगळी द्राक्ष शेतीच आहे? द्राक्ष शेती. ह्या रानात काय होतं अगोदर? द्राक्ष बागच होती. होती का नाही? होय होय. ह्या तुम्ही द्राक्ष काढून लगेच द्राक्ष केली? द्राक्ष. अगोदरची द्राक्ष किती वर्ष होती? अगोदरची द्राक्ष जवळजवळ 17-18 वर्ष होती. ह्याच बागेत? ह्याच रानात होती. ह्याच रानात, ह्याच बागेत. किती दिवस किती वर्ष त्याला रेस्ट दिली तुम्ही? बदली पीक काय घेतलं का त्यात? काहीच नाही घेतलं बदली पीक. नाही नाही. तुम्हाला लोकांची प्रतिक्रिया काय होती? लगेच काढल्या लगेच दुसरं लगेच लागण केली. लगेच लागण केली? लगेच लागण. का बरं? मला बरेच जण म्हणाले द्राक्ष शेती असं म्हणजे द्राक्ष लावू नको, ह्यात द्राक्ष येणार नाहीत. मी कोणाचंच ऐकलं नाही. द्राक्षच्या रानात द्राक्ष येत नाहीत लवकर? येत नाहीत असं त्यांना वाटलं. बर, मी प्रयत्न केला आणि एसटी वैद्यकचं जरा साथ घेतली आणि पुढे चाललो. बर, मी कसं कसं वापरलं, काय रिझल्ट आला तुम्हाला जरा सांगा सर. भरपूर रिझल्ट आले आणि कृषी अमृत टाकलं. पण झाडाला प्रति झाडाला 1 किलो कृषी अमृत टाकलं. बेसल डोस टाकला. बरं. पण मायक्रो चार्जर, पुन्हा फ्रूट चार्जर, ही स्प्रे वरन प्रत्येक स्प्रेला फ्रूट चार्जर टाकत गेलो 5-5 मिली. कायम प्रत्येक स्प्रेला काय काय वापरला? आपल्याला काय रिझल्ट आले सर? मी ह्या प्लॉट मध्ये आंतरपीक म्हणून मेथी आणि करडई आणि पालक ही पिकं घेत होतो. आंतरपीक म्हणून घेतली? आंतरपीक म्हणून घेतली. बरं. त्याच्यावरती मी फक्त फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर फक्त स्प्रे घेतली. बर. कमीत कमी तुम्हाला सांगतो साहेब, एवढ्या रानात 1.5 एकर मध्ये 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न मी घेतलेलं आहे. पालेभाजीचं 7.5 लाख रुपये? 7.5 लाख रुपये. बर. एक पेंडी फक्त 50 रुपये 40 रुपयाने मी विकलेली मेथीची. मेथीची? मेथीची. एवढी क्वालिटीची होती ती? होय. बर. आणि 30 रुपये कोथिंबीर पेंडी विकलेली. हा, 7.5 ते 7 लाख रुपये जर 1.5 एकरात होत असतील नुसत्या आंतरपिकाची आणि पालेभाजीची, तर हे बागेचं जर उत्पादन बघायला तर अफलातूनच असणार आहे. आणि ही गोष्ट कोणाला पटणार बी नाही साहेब. आहे की नाही? आंतरपिकाची एवढे पैसे होऊ शकतात? एवढे पैसे होऊ शकतात. हा, पटणार बी नाही कोणाला. त्याला काय मारत होता? त्याला मी फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर फक्त हात घेत होतो. बर. बाकी कुठलेही घेत? किती दिवसात घेत होता? 5-7 दिवसांनी घेत होता. कंटिन्यू. बर. त्याचा एवढा पालेबाजीवर एवढा रिझल्ट आला, द्राक्षबागेवर किती येईल? हा, तुम्ही अभ्यास केला? होय होय. एवढं जाड कधी खोड होते का एवढ्या कमी दिवसात? कधीच होत नाही. हा, नाही. बिगर केमिकल पहिल्या वर्षी तर होऊ शकत नाही. हा, होऊ शकत. हे तुम्हाला वाटतं का पहिल्या वर्षी एवढं जाड खोड होईल? आपल्या खोड असले कमीत कमी दुसऱ्या वर्षाची खोड असल्याचं असं वाटतंय. असं वाटतंय का नाही? मग एवढं जर खोड जर मजबूत असेल तर त्याचं वरचं सिस्टम किती भारी असेल बघा. हे काडी जर पाहिलं अंगठा लावा साहेब, या काडीला अंगठा लावा. अंगठ्या मापची काडी आहे सगळी. आहे का नाही? वलांड सोय तुमच्या आता अंगठ्याच्या डबल साईज आहे. आहे का नाही? खोड सुद्धा भरपूर मोठा आहे. हे वलांड्याचं खोड आहे साहेब? वलांड्याचं खोड आहे. किती जाड झाली? भरपूर जाड आहे. आणि पहिल्या वर्षी होणं हे शक्य नाही. शक्य नाही? शक्य. हे कसं काय शक्य झालं? आपल्याला कसं काय शक्य झालं सर? हे आपलं एसटी वैदिकचं परिणाम आहे. आहे का नाही? हो. आता तुम्ही रासायनिक शेतीमधला आणि ह्या शेतीमधला तुम्हाला खर्चामध्ये बदल किती जाणवते? जवळजवळ 50% खर्च वाचलाय माझा. अगोदर खर्च कशावर जास्त होत होता? अगोदर रासायनिक खत आणि केमिकल औषधी. बर. याच्यावर भरपूर खर्च व्हायचा, तो खर्च कमी आला 50%वर आला. बर. ह्या वेळेला ती काय सोडायची काय गरज वाटली का तुम्हाला? काहीच वाटत. 12-61, 52-34, 0-12-61 वगैरे हे काही आणलंच नाही.
का बर नाही चाललं तुम्हाला का अनु वाटलं नाही कारण मला जसे रिझल्ट दिसतील तसे ते मी वापरतच गेलो पुढे यासाठी वैदिकच वापरत गेला त्यामुळे ह्याला केमिकल वापरायची गरज वाटलीच नाही तुम्हाला नाहीच वाटली बर तर स्प्रे मध्ये बदल किती झाली हो स्प्रे मध्ये काय बदल झाला का स्प्रे मध्ये बदल झाली बर काय बदल जाणवला तुम्हाला कारण मला रोजची स्प्रे घ्यायला लागत होती ती बर ती थोडी कमी आली म्हणजे आता किती दिवसात घेता स्प्रे कमीत कमी 4-5 दिवसात नाही एकदा एकदा घेताय आता एवढं अगोदर दररोज स्प्रे मारून सुद्धा एवढी अशी क्वालिटी आणि एवढी ग्रीनरी असायची का हो पहिलं कसं आपण किती जर स्प्रे मारले तर रोग हा आपल्या बागेत कायम नेहमी असायचाच असायचाच आता रोग कुठलाच नाही बागेत म्हणजे अगोदर कोणते रोग कुठले रोग असायचे आता दावणी असायचा बुरी असायची बर आता ह्या जर बघायला हुडकून तर कुठे बघायला गेलं तर काहीच नाही एक ठिपका सुद्धा नाही दावण्याचा नाही एवढा खराब वातावरण आता आपण बघतोय ढगाळ वातावरण पूर्ण आहे की नाही एवढं ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पण झाली आपल्याकडे त्यात सुद्धा जर अवकाळी पाऊस झाली की अंगावरची पानं सगळी खराब होतात पूर्ण सगळ्यात महत्वाचं काय रिकट जे पहिले पानं आहेत तशीच आहेत तिथून जे पहिले 5 महिन्याची पानं पण झाडावर जे पहिलं पान होतं ना आपण बेस कटिंग घेतल्यानंतर जे पहिलं पान होतं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच पान एक ही पान यातलं डॅमेज झालेलं नाही असं कधी होत होतं का कधीच पान म्हणजे काय फॅक्टरी अन्न निर्मित कोण करतंय पानच करतंय एकतर मुळी नाही तर पान आपलं मुळी तर एवढंच खाली एवढं आपटेक चालू ते वरच झाड सांगतेच आणि पान तर आहे असं शाबूत आहे असं कधी घडत होतं का कधीच घडलं काय घडायचं आधीची प्रोसेस कशी असायची त्यावेळी तुम्ही रासायनिक शेती करत होता त्याला काय म्हणजे किती दिवसात पान खराब व्हायचं लगेच खराब व्हायचं साहेब हा काळी पिकत होती का त्यावेळेला काळी एवढी पिकत नव्हती आणि पान काय जास्त दिवस टिकत नव्हतं बरं पान लगेच डॅमेज व्हायचं खराब व्हायचं आता पान बघू आपलं एक तर पान कुठे खराब झाले का अखंड प्लॉट मध्ये जर बघायला गेलो तर एकही पान तळातलं सुद्धा खराब झालेलं नाही हे की नाही असं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर काय होईल असं तुम्हाला काय वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी असं वापरलं पाहिजे आणि अनुभव घेतले पाहिजेत आणि चांगली शेती करण्याची प्रगती केली पाहिजे बर ह्यातनं तुम्हाला काय वाटतं काय होईल यातनं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं तर काय होईल काय नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं तर खर्चाची बचत होईल आणि शेतकऱ्यांचा जरा फायदा होईल आता द्राक्ष शेतकरी जर बघायला गेलो तर खर्च जास्त आणि उत्पादन कमी हा बरोबर आहे त्या द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकलेला आहे आता तुम्ही बरेच शेतकरी आता द्राक्ष शेती काढायला लागलेत आपल्या भागात माझी सुद्धा शेती साहेब परवडाना म्हणून मी शेती कमी केली 1.5 एकर यातली बाग काढली आता 3 एकरातली 4 एकर टोटल बाग होती माझी 1 एकर काढली मी मला परवडाना म्हणून बर मी आता आणि लावणार आहे का बरं कारण आता ही टेक्नॉलॉजी मला मिळाल्यामुळं जरा फोर्स मिळाला म्हणजे जोश आला कमी खर्चात एवढं सगळं होऊ शकतं त्यामुळं करणे गरजेचंच आहे आता काळाची गरज वाटायला लागली होय होय तर आपल्या भागात जे काही शेतकरी द्राक्ष शेतकरी जर तुमचा आदर्श घेण्यासारखा प्लॉट आहे का नाही तर तुम्ही सर सॉलच्या टेक्नॉलॉजीकडे वळाला का सर तुम्हाला माहिती कशी कळाली मला माळी सरांनी सल्ला दिला बर आणि सॉल चार्जरची टेक्नॉलॉजी सगळी संपूर्ण माहिती दिली मला बरं समजून सांगितली बर त्या दृष्टिकोनाने मी पुढचे पाऊल उचलले म्हणजे वापरतच गेला बर आपल्या भागात जे आता द्राक्ष शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल प्रत्येकाने सॉल चार्जरची टेक्नॉलॉजी वापरावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावं प्रत्येकाने वापरलीच पाहिजे अशी ही काळाची गरजच आहे आजची विषमुक्त होते आता जर तुम्ही म्हणाला की टोमॅटो 2.5 महिने जर आहे असं राहत असेल तर मार्केट मधून आपण पण टोमॅटो आणतो सर हे नाही तर त्याची परिस्थिती काय होते फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा सर 8 दिवस राहत नाहीत ती 4 दिवस राहत नाही सर ते सडून जातात आणि मी जवळजवळ 2.5 महिने टोमॅटो ठेवलो होतो हाय अशी टोमॅटो होती म्हणजे हा तुमचा म्हणजे शेतकऱ्यांनी घेण्यासारखं आहे त्यातलं तुम्ही पण तो एक प्रयोगच केला होता 100% काय होते ते बघायसाठी आणि त्यातनंच तुमची शेती तुम्ही समृद्ध सगळी केलेली आहे की नाही तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर माळी सरांचं मला सर तुमचं नाव सांगा सर बाळासु सदाशिव माळी मुक्काम पोस्ट तासगाव मोबाईल नंबर 80 10 29 87 27 ओके ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर